नमस्कार, मी मोबीन, शालनी प्लस बातमी बदलात आपले स्वागत. सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्स वर. काबूल मध्ये ब्रिटनच्या सुरक्षा गटावर हल्ला, 10 जण ठार. इस्रोने घेतली यशस्वी भरारी, एकाच वेळी 31 उपग्रह केले प्रक्षेपित. मध्य प्रदेश मध्ये 74.61% मतदानाची नोंद, मिझोरम मध्ये ही झाले विक्रमी मतदान. पेट्रोल डिझेल झाले पुन्हा स्वस्त, इंधनने गाठला गेल्या 8 महिन्यातील निचांकी दर. आणि वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना मिळणार 15 लाख रुपये, सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केले स्पष्ट. अफगाणिस्तानची राजधानी काबूल बुधवारी रात्री बॉम्बस्फोटाने हादरली. या स्फोटात किमान 10 जण ठार तर सुमारे 20 लोक गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगितले. मृत आणि जखमींच्या संख्येत वाढ होऊ शकते. ब्रिटनच्या एका सुरक्षा गटावर हा हल्ला झाला आहे. गृह मंत्रालयाचे उपप्रवक्ता नसरत राहिमी यांनी पूर्व काबूल येथे हा स्फोट झाल्याचे म्हटले आहे. मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने गोळीबाराचा आवाज ऐकल्याचे सांगितले. अफगाणिस्तानच्या अंतर्गत मंत्रालयाचे प्रवक्ते नाजीब दानिश यांनी बोलताना सांगितले, हा हल्ला एका ब्रिटिश सुरक्षा गट G4S च्या परिसराजवळ झाला होता. हा परिसर अफगाणिस्तानच्या पूर्व भागात आहे. यापूर्वी काबूल येथे ईद मिलादुन नबीच्या घटनास्थळी दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये 50 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता तर शेकडो लोक जखमी झाले होते. गेल्या काही दिवसात अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी संघटनांकडून हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. अवकाश संशोधन क्षेत्रात आघाडीवर असलेल्या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने आणखी एक मोठी झेप घेतली. इस्रोने गुरुवारी सकाळी PSLV-C-43 प्रक्षेपाद्वारे एकाच वेळी 31 उपग्रहांचे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केले. प्रक्षेपित केलेल्या उपग्रहांमध्ये हायसिस हा भारताचा अत्याधुनिक पृथ्वी निरीक्षण करणारा उपग्रह आहे. अन्य उपग्रहांमध्ये 8 देशांचे 30 छोटे उपग्रह असून अमेरिकेचे सर्वाधिक 23 उपग्रह आहेत. इस्रोने एक निवेदन जारी केलं आहे. सतीश धवन अंतराळ केंद्रातून PSLV-C-43 उड्डाणाचे काउंटडाऊन बुधवारी पहाटे 5:58 सुरू झाले. गुरुवारी सकाळी 9:58 हे प्रक्षेपण होणार आहे. PSLV-C-43 मोहिमेचा हा प्राथमिक हा उपग्रह सूर्याच्या समकक्षेत 97.557° फिरणार असून 5 वर्ष कार्यरत राहणार आहे. भाजप आणि काँग्रेसमधील चुरशीमुळे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या मध्य प्रदेशात बुधवारी मतदान पार पडले. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार येथे 74.61% इतक्या मतदानाची नोंद झाली. मतदानाच्या टक्केवारी पाहिल्यानंतर काँग्रेसच्या आशा आणखी उंचावल्या आहेत. पाहूयात हे वृत्त. यंदाच्या निवडणुकीत भाजपला अँटी इन्कम्बन्सी फॅक्टरचा फटका बसू शकतो. याचा लाभ काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. 230 पैकी 227 मतदारसंघात सकाळी 8 ते 5 या वेळेत मतदान करण्यात आले. उर्वरित 3 नक्षलग्रस्त मतदारसंघांमध्ये सकाळी 7 ते 3 पर्यंत मतदान पार पडले. दुसरीकडे मिझोराममध्ये 75% इतक्या विक्रमी मतदानाची नोंद झाली. विधानसभेच्या 40 जागा असलेले मिझोराम हे ईशान्येतील काँग्रेसच्या ताब्यातील अखेरचे राज्य आहे. त्यामुळे काँग्रेस मिझोरामची सत्ता राखणार का याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. मिझोराममधील 7,70,395 मतदारांमध्ये महिलांचे प्रमाण 3,94,897 इतके होते. या ठिकाणी एकूण 209 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी 15 या महिला उमेदवार होत्या. 11 डिसेंबरला या दोन्ही राज्यातील मतदानाचा निकाल जाहीर होईल. पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये दिवसेंदिवस घट होताना पाहायला मिळते. मुंबईत आज पेट्रोलची किंमत 79.12 रुपये प्रति लिटर असून डिझेल 71.71 रुपये प्रति लिटर किमतीत मिळत आहे. खूप मोठ्या काळाच्या घसरणीनंतर आता रुपयांमध्ये मजबूतीचा ट्रेंड सुरू आहे. हे वर्ष संपेपर्यंत भारतीय रुपया आणखी मजबूत झालेला दिसेल. 2018 पर्यंत रुपयावर दबाव वाढला होता, पण डिसेंबरपर्यंत भारतीय करन्सी 2 ते 3% मजबूत होऊ शकते असं स्टँडर्ड चार्टर्डमध्ये साऊथ एशियाचे फॉरेन एक्सचेंज रेट्स अँड क्रेडिट हेड गोपीकृष्णन MS हे सांगतात. 17 ऑक्टोबरपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत घट होण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर पेट्रोल 6.45 रुपये आणि डिझेल 4.42 रुपये प्रति लिटर स्वस्त झालं. वाघांच्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्याचे प्रयत्न करणार असून वन्यजीव प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना आता 15 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सांगितले.
टीवन वागिन संदर्भात सदस्य अतुल भातखळकर यांनी लक्षवेधीद्वारे प्रश्न विचारला होता. मुनगंटीवार यांनी त्याचं उत्तर दिलं आणि ते म्हणाले की टीवन वाघिणीने 13 जणांचा बळी घेतल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. तिला पकडण्यासाठी वनविभागाने प्रयत्न केले, मात्र ती सापडली नाही. नंतर या मोहिमेत वनविभागाचे 200 अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले. मध्य प्रदेश शासनाकडून 4 हत्ती बोलवण्यात आले, तसेच वनक्षेत्रामध्ये 100 ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते. तरीही वाघिणीचा काही पत्ता लागत नव्हता. त्यानंतर इतर साधनांचा देखील वापर करून वाघिणीचा काही थांग पत्ता लागला नाही, असे मुनगंटीवार म्हणाले. या वन्यजीव हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांना यापूर्वी 10 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येत होती. आता मदतीत वाढ केली असून ती रुपये 15 लाख एवढी करण्यात आली आहे. वन्यप्राणी आणि नागरिक दोघांचाही जीव महत्वाचा असून दोघांचेही संरक्षण कसे करता येईल, तसेच वाघांच्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न करणार असून याबाबत लवकरच तोडगा काढणार आहोत, असे मुनगंटीवार म्हणाले. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लष्कराचे सातत्याने ऑपरेशन्स होत आहेत, कारण आता स्थानिक लोक त्यांची माहिती देत आहेत. आम्ही 12 दहशतवाद्यांची यादी तयार केली होती, त्यातले एक एक करून प्रत्येक दहशतवाद्याचा खात्मा केला, अशी माहिती लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी दिली. नावेद जाट ठार झाल्यानंतर रावत बोलत होते ऑपरेशन ऑल आउट मध्ये बुधवारी. नावेद जाट हा दहशतवादी ठार झाला. नावेद हा पत्रकार सुजात बुखारींचा हत्येचा मास्टर माइंड होता. रावत म्हणाले की आधी भारताकडे असलेल्या काश्मीरवर लक्ष केंद्रित करत आहेत, याचा अर्थ असा नव्हे की पलीकडे दुर्लक्ष केलं, पण आधी जे आपल्याकडे आले त्या काश्मीरमधील परिस्थिती ठीक करण्याला प्राधान्य देत आहोत. स्टेट बँक ऑफ इंडियाने ठेवीदारांना दिलासा दिला आहे. SBI ने फिक्स डिपॉझिटवर FD मिळणाऱ्या व्याज दरात 5 बेसिक पॉईंटची वाढ केली. आता FD वर 6.8% व्याज मिळणार आहे. बँकेचे हे नवे व्याज दर तत्काळ सुरू झाले आहेत. एकाच वर्षात 2 व्याज दर वाढल्याची ही पहिलीच वेळ आहे. याशिवाय वरिष्ठ नागरिकांना 0.5% जास्त व्याजदर मिळणार आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी FD वर 6.7% व्याजदर मिळत होता. जुलैमध्ये स्टेट बँकेने तो 5 बेसिक पॉईंट्सने वाढवून 6.75% इतका केला होता. आता तो परत 5 बेसिक पॉईंट्सने वाढवण्यात आला आहे. एकाच वर्षात 2 दरवाढ केली गेल्याची ही पहिलीच वेळ आहे. तसंच वरिष्ठ नागरिकांना 0.5% जास्त व्याजदरवाढ देण्यात आली आहे. या व्याजदरवाढीमुळे SBI च्या ठेवीदारांना चांगला लाभ मिळणार आहे. नाशिक मध्ये सातपूर गरवारे पॉइंट वर भाजीपाला फेकून शेतकऱ्यांनी रस्ता रोको केले. लवकरात लवकर मार्केट चालू करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यावेळी शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी दिसून आली. नाशिक जिल्हा सतत आसमानी आणि सुलतानी संकटांनी होरपळून निघत आहे, मात्र त्यात या माथाडी कामगार आणि कमिशन एजंट यांच्या संपामुळे शेतकऱ्यांच्या मालांचं पुन्हा नुकसान होत आहे. त्या मालाची शेतात नुकसान होण्याऐवजी शेतकऱ्यांनीच तो माल सरकारला जाग यावी म्हणून रस्त्यावर आणून फेकून त्याची नुकसान केली, याची सरकारला जाण व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आमदार अनिल गोटे यांना भरसभेत गावठी कट्ट्याने गोळ्या घालण्याचा कथित ऑडिओ क्लिप व्हायरल प्रकरणांनी लोकसंग्राम पक्षाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना संबंधितवर कठोर कारवाई करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. अवधान येथील जाहीर सभेत आमदार अनिल गोटे यांच्या जीवितेला धोका होणार होता, मात्र एका डॉक्टरने हल्लेखोराच्या हातातील कट्टा हिसकावला म्हणून आमदार गोटे बचावले, असे संभाषण असलेली ऑडिओ क्लिप काल सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरात खळबळ उडाली होती. भाजपच्या नगरसेविका प्रतिभा चौधरी यांचा मुलगा अमोल उर्फ दाऊ चौधरी याचाच आवाज असल्याचे सांगण्यात आले आहे. यापुढे आपण कधीही आमदार गोटे यांची हत्या करू असा इरादा दिसून येतो, त्यामुळे गोटेंची सुपारी कोणी दिली, सदर हत्यार कुठून आणले, तो डॉक्टर कोण याची सखोल चौकशी होऊन संबंधित गुन्हेगारावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावे असे निवेदनात म्हटले आहे. क्लिप व्हायरल झाली, त्याच्याबद्दल तक्रार देण्यासाठी आज आम्ही इथे आलो. तर त्याच्यात स्पष्ट असं म्हटलेलं आहे, ते तुम्हालाही सगळ्यांना माहिती असेल की माझ्याकडे कट्टा होता. 2 जणांचं फोनवरचं संभाषण आहे ते, आणि एक जण सांगतो की माझ्याकडे कट्टा होता, अवधानच्या सभेमध्ये मी त्याला उडवून देणार होतो, अवधानच्या सभेत मी त्याला उडवून देणार होतो, पण डॉक्टरने माझा हात धरला म्हणून मी त्याला काही उडवू शकलो नाही. म्हणजे असं जर एखादा माणूस आपल्या लोकप्रतिनिधीबद्दल इतक्या सहजपणे बोलत असेल तर त्याला अटक झाली पाहिजे ना. आणि त्या क्लिपमध्ये एकदा नाही बोललाय, 4 वेळा बोललाय, आणि कोण भाऊ 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 त्याचा जो मालक होता, आणि त्याचा जो कोण मालक आहे तो आपल्या भाजपचा टोलचा मालक आहे,
आणि तो टोलचा मालक भाजपच आहे. म्हणजे बघा की कुठे चाललंय हे, दडपशाही कुठे चालली आहे भाजपची. आणि जर असं म्हणजे एखाद्या लोकप्रतिनिधी होत असेल तर मग सामान्य माणसाचं काय, म्हणजे कसा सुरक्षित असेल. आणि म्हणून अण्णांचं जे एक प्रकारे हे आंदोलनच आहे, जे सगळे आम्ही सामान्य आणि कोऱ्या पाट्या ज्या उभ्या केल्या आहेत ते एक प्रकारचं आंदोलन आहे, गुंडागिरी. जे भाजपने जे हे दिले आहेत गुंडार, त्यातले 28 म्हणजे काय म्हणतात ते गुन्हेगारी म्हणजे खूप जास्ती गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक आहेत. आणि एकंदर 64 पैकी 57 तर बाहेरनं आणलेले लोक आहेत, म्हणजे त्यांचे काही कार्यकर्ते वगैरे काही नाही आहे, फक्त 5 आहेत ते त्यांच्याबरोबर असणारे. तर असं जर गुंडागिरी करून जर त्यांना महानगरपालिका मिळवायची असेल तर आपल्या शहरात माता भगिनींना तर राहायची सोयच राहणार नाही. आणि त्याच्यासाठी अण्णांनी हा लढा एक प्रकारे लढा आहे. हा नुसतं काही नगरपालिका हातात कामासाठी नको आहे, तर गुंडगिरीसुद्धा गुंडगिरीमुक्त शहर तयार करायचं आहे अण्णांना. आणि त्याच्याशिवाय जर ते नगरसेवक सगळे निवडून आले तर परत अशीच गुंडगिरी सुरू राहणार आहे. डोक्याला भगवा फेटा, कमरेला शेला बांधून मावळे पांढरे कपडे घालून, पाटीला पंख लावलेला परचुयाचे असते खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. आपल्या नातवांच्या वयातील मुलांमध्ये खासदार मोहिते पाटील रंगून गेले. यावेळी राज्यस्तरावरील आणि राष्ट्रीय स्तरावर विविध खेळांमध्ये यश प्राप्त केलेल्या या खेळाडूंचा सन्मान खासदार मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. शिक्षण प्रसारक मंडळ अकलूत संचालित महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला, लक्ष्मीबाई कन्या प्रशाला आणि महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला प्राथमिक विभागाच्या वतीने महर्षी हॉल शंकरनगर येथे खासदार मोहिते पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. महर्षी प्रशाला आणि लक्ष्मीबाई कन्या प्रशालेच्या वाद्यवृंदाने सुंदर गाणी म्हणत सुंदर वातावरण निर्माण केले. यावेळी भला मोठा केकही कापण्यात आला. खासदार मोहिते पाटील यांनी स्वतः विद्यार्थ्यांना केक भरवून त्यांच्या आनंदात सहभाग घेतला. यावेळी राज्यस्तरावरील आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध खेळांमध्ये यश प्राप्त केलेल्या या खेळाडूंचा सन्मान खासदार मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंग मोहिते पाटील, संचालिका स्वरूपाराणी मोहिते पाटील, पंचायत समितीच्या सभापती वैष्णवी देवी मोहिते पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यात कालपासून सुरू करण्यात आलेल्या गोवर रुबेला लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशी राज्यभरात 10,77,338 बालकांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरणानंतर राज्यभरात सुमारे 40 ते 50 बालकांवर उपचार करण्यात आले. मात्र राज्यात एकाही बालकावर लसीकरणानंतर गंभीर दुष्परिणाम झाल्याची घटना घडली नाही, यामुळे पालकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन बीड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर थोरात यांनी केले आहे. केंद्र शासनाच्या सहाय्याने सुरू करण्यात आलेल्या गोवर रुबेला लसीकरणाचा शुभारंभ बीड जिल्हा रुग्णालयात डॉक्टर अशोक थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली. एकूण 6 आठवड्यांमध्ये 9 महिने ते 5 वर्षांखालील संपूर्ण बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार लसीकरणाच्या पहिल्या दिवशी जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे डॉक्टर थोरात यांनी सांगितले. मिझल्स या आजाराचं निर्मूलन आणि रुबेला या आजारावर नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्रात आपण ही मिझल्स रुबेला लसीकरणाची मोहीम हाती घेतलेली आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये 7,30,240 बालकांना ही लस देणार आहोत. त्यासाठी 6,394 पथकं आपण तैनात केलेली आहेत आणि जवळपास 4,000 शाळा आणि 3,000 अंगणवाडीमध्ये या लसीकरणाची व्यवस्था आपण केलेली आहे. जिल्ह्यामधला एकही बालक याच्यामध्ये सुटणार नाही याच्यासाठी आम्ही आणि जिल्हा आरोग्य अधिकारी दोघांच्या संयुक्त याने आम्ही प्रयत्नशील आहोत आणि निश्चितपणानं आम्हाला खात्री आहे की आपण या जिल्ह्यामध्ये 100%. मी या जिल्ह्यातील सर्व जनतेला आवाहन करेन, सर्व बालकांना आवाहन करेन की आपल्या 9 महिन्यापासून ते 15 वर्ष वयोगटातील बालकांना ही लस द्यावी आणि उद्याचा आपला जिल्हा किंवा पर्यायानं महाराष्ट्र आणि आपला देश सुदृढ होण्यासाठी निश्चितपणानं सहकार्य करावं. गोवर रुबेलाची लस सुरक्षित आहे, त्यामुळे लसीकरणानंतर कोणतेही दुष्परिणाम होत नाही. काही ठिकाणी या लसीकरणाबाबत अफवा पसरवल्या जात आहेत, त्यामुळे पालकांच्या मनात संशयाचे वातावरण निर्माण होते. अशा परिस्थितीत बालकांना या 2 आजारांपासून अतिरिक्त संरक्षण मिळण्याकरता ही लस टोचून घेणे आवश्यक आहे.
या लसीमुळे कुठलाही विपरीत परिणाम होत नाही, शारीरिक दुर्बलताही येत नाही. या सर्व अफवांचे खंडन करीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर थोरात यांनी जिल्हाभरातील पालकांना लसीकरणात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. कन्नड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची दुरावस्था झाल्याची दिसून येत आहे. नगर परिषदेने दुर्लक्ष केल्याने या उद्यानाची दयनीय अवस्था झाल्याचा आरोप आंबेडकर यांच्या अनुयायांनी केला आहे. याकडे नगरपालिका प्रशासनाचे लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. पाहुयात ही बातमी. एकेकाळी या उद्यानामध्ये लहान मुलांसाठी खेळण्यासाठी झोके, पाळणे, घसरगुंडी, पाण्याचे कारंजे, वृद्धांसाठी बसण्यासाठी बाग आणि इतर सोयी सुविधा होत्या. मात्र आता हे उद्यान भकास दिसू लागले आहे. या उद्यानाच्या अगदी हाकेच्या अंतरावर तहसील आणि पोलीस स्टेशन व नगर परिषद असून मात्र कोणीही याकडे लक्ष देत नाहीये. या उद्यानातील सर्व खेळणी चोरीस गेलेली असून भिंतींनाही भगदडे पडलेली दिसून येत आहेत. आंबेडकर उद्यान हे शहराच्या मुख्य वस्तीच्या मध्यभागी असून सुरुवातीला या उद्यानामध्ये अनेक सोयी सुविधा होत्या. मात्र नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे हे उद्यान भकास दिसू लागले आहे. याकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी नागरिकांनी दिला आहे. आम्ही शहरातील कार्यकर्ते कन्नड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये अभिवादन करण्यासाठी आलो. कन्नडची उद्यानाची जी अवस्था पहिले होती ती अवस्था आज आजच्या तारखेत बघितली तर असं वाटतं की कुठंतरी नाराजी वाटते, माणसाचं मन दुखल्या जातं. नगरपालिकेने, प्रशासनाने, नगरसेवकाने काहीतरी इथे उद्यानाची जी अवस्था होती ती अवस्था तरी त्यांनी मिनिमम ठेवावी आणि इथे एक चौकीदार द्यावा. त्यानंतर इथे वैयक्तिकरित्या लोक जॉगिंगसाठी येतील. इतकी मोठी शहराच्या मध्यभागी जी जागा आहे त्या जागेवरती लोकांना फिरण्यासाठी मिळवा, लहान मुलांना खेळण्यासाठी होईल. आणि इथे जी परिस्थिती जी झालेली आहे तर हे पूर्ण खराब झालेलं आहे. सर्व लाईट इथून गेलेले, स्ट्रीट लाईट चोरी गेले. इथनं इथे जे गट्टू जे होते तेही काढून घेतलेले सर्व. तरी माझी प्रशासनाला विनंती आहे, आम्हा सर्व कार्यकर्त्यांची प्रशासनाला विनंती आहे की प्रशासनाने हे सर्व लक्षात घेऊन तुरंत यावर कारवाई करावी. नसता आम्ही सर्व समाज बांधव, सर्व युवा पिढी, कार्यकर्ते सर्व मिळून आम्ही एक आंदोलन उभं करू आणि नसता आम्ही उपोषणला बसू. याबद्दल प्रशासनाने दखल घ्यावी. बॉलिवूडचं हॉट कपल रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांचा विवाह पार पडल्यानंतर त्यांचा मुंबईत रिसेप्शन सोहळा पार पडला. त्यानंतर बॉलिवूडकरांसाठी आणि मित्रपरांसाठी मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये रिसेप्शन ठेवण्यात आलं. दीपिका आणि रणवीरने रिसेप्शनमध्ये येणाऱ्या पाहुण्यांना आवाहन केलं होतं की त्यांनी कोणत्याही प्रकारची भेटवस्तू आणू नये, त्याऐवजी त्यांनी त्यांच्या फाउंडेशनला डोनेट करण्याची विनंती केली आहे. रिसेप्शन कार्डवर त्यांनी याची माहिती दिली होती. इटलीतील लेक कोमो येथे 14 आणि 15 नोव्हेंबरला विवाह केल्यानंतर आता मुंबईतील हॉटेल ग्रँड हयात या हॉटेलमध्ये रिसेप्शन सोहळा रंगला. या सोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. रणवीर आणि दीपिका यांनी लग्न सोहळ्यासाठी मोजक्याच लोकांना आमंत्रण दिलं होतं, त्यामुळे बॉलिवूडकरांना त्यांनी रिसेप्शन पार्टी दिली. येणाऱ्या 1 डिसेंबरला आणखी एक ग्रँड रिसेप्शन ठेवलं जाणार आहे. याची सुरुवात रात्री 9 वाजता होणार आहे. या रिसेप्शन मध्ये ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे. 43 वर्षाचा हॉकी वर्ल्ड कपचा दुष्काळ मिटवण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय टीमची सुरुवात धमाकेदार झाली. 14व्या हॉकी वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅच मध्ये भारतीयानं दक्षिण आफ्रिकाचा 5-0 पराभव केला. भारत आणि बेल्जियमचे प्रत्येकी 3-3 पॉइंट आहेत, पण भारतीय टीम चांगल्या गोल सरासरीमुळे पहिल्या क्रमांकावर आहे. बेल्जियमनं त्यांच्या पहिल्या मॅचमध्ये कॅनडाला 2-1 हरवलं. बेल्जियम ग्रुप सी मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतासाठी पहिला गोल मनदीप सिंगने केला. भारताचा हा गोल पेनल्टी कॉर्नरवरून आला होता. भारताचा दुसरा गोल 12व्या मिनिटाला आकाशदीपनं, तिसरा गोल 43व्या मिनिटाला सिमरनजीत सिंगनं, चौथा गोल 45व्या मिनिटाला ललित उपाध्याय यांनी आणि 5वा गोल पुन्हा सिमरनजीत यांनी केला. 2010 वर्ल्ड कप नंतर पहिल्यांदाच भारतानं वर्ल्ड कपची पहिली मॅच जिंकली. याआधी 2010 साली भारतानं पहिल्याच मॅच मध्ये पाकिस्तानचा 4-1 पराभव केला होता. 2014 साली बेल्जियमने भारताचा पराभव केला होता. भारतीय टीम मागच्या वर्ल्ड कप मध्ये 9व्या क्रमांकावर राहिली होती. भारताने 1975 साली एकमेव हॉकी वर्ल्ड कप जिंकला होता.
धारूर तालुक्यातील आंबेवडगाव येथील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बोंडअळीच्या नुकसानापोटीचे अनुदान मंजूर झाले आहे. शेतकऱ्यांनी दिलेले खाते नंबर चुकीच्या पद्धतीने नोंदवल्याने या अनुदानाला विलंब लागत आहे. तहसील कार्यालयाकडून चालढकल केली जात असल्याने शेतकऱ्यातून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे. धारूर तालुक्यातील इतर गावातील शेतकऱ्यांना बोंडअळीचे अनुदान मिळाले आहे. इतर गावांसोबत अंबे वडगाव या गावालाही मंजुरी मिळाली होती, परंतु शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे दिलेली खाते क्रमांक चुकीच्या पद्धतीने नोंदवण्यात आले. यानंतर पुन्हा हे खाते क्रमांक शेतकऱ्यांनी दुरुस्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. मात्र मंजूर झालेली यादी अद्याप बँकेत जमा करण्यात आलेली नसल्याने शेतकऱ्यांना ही मदत मिळण्यास विलंब लागत आहे. दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांना मदतीची गरज असताना अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त होत आहे. लवकरात लवकर हे बोंडअळीचे अनुदान न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा अंबे वडगाव येथील शेतकऱ्यांनी दिला आहे. याला मेन कारणीभूत असून धारूर तहसील आणि तराटी तराट्यांना जो सर्वे केला आणि त्याच्या हाताखाले जे लेखनिक असतात त्यांनी शेतकऱ्याचे अकाउंट नंबर घेतले आणि ते अकाउंट नंबर चुकलेले आहेत. त्यामुळे अजूनही शेतकऱ्याचे पैसे खात्यावर पडलेले नाहीत. त्यामुळे याला जो जबाबदार व्यक्ती असेल धारूर तहसील आणि त्यांचे कर्मचारी असणारे तराटी हे मेन जिम्मेदार आहेत. अजूनही शेतकऱ्यांचे पैसे खात्यावर आलेले नाहीत. एक वर्ष उलटून गेलं तरी बोंडअळीचे पैसे शेतकऱ्याला मिळाले नाहीत. काही शेतकरी ऊस तोडीमुळे कारखान्याला गेलेले आहेत आणि ते पैसे अजूनही तसेच तहसीलला पडून आहेत. याकडे तहसील प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यामुळं शेतकरी या लाभापासून वंचित आहेत. तरी हे पैसे तात्काळ धारूर तालुक्यातले देण्यात यावे अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे. दिवसेंदिवस बारामती शहर वाढत असताना गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर गुन्हेगारावर वचक बसवण्यासाठी पोलिसांनी मोका अंतर्गत कारवाईचा बडगा उचलला. आतापर्यंत बारामतीतील 31 गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. काही दिवसात बारामती शहरातील काही गुंडांवर तडीपाराचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. या संदर्भातील प्रस्ताव महानिरीक्षक नांगरे पाटील यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर या गुंडांना देखील तडीपार केले जाईल अशी माहिती बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. बारामती शहर पोलिसांतर्गत व त्याच्या साथीदार यांनी आर्थिक बाबतीत वर्चस्व मिळवण्याकरता एक टोळीचं संघटन केलं होतं आणि त्यातून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे खून खुनाचा प्रयत्न जबरी चोरी घरफोडी खंडणी यासारखे 24 गुन्हे आतापर्यंत केलेले आहेत. ह्या गुन्हा ह्या आरोपींना प्रतिबंध करण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार व माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या परवानगीने अपर पोलीस पोलीस अधीक्षक श्री संदीप पटेल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्यातील आरोपींना मोक्या कायदा अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून सदर गुन्ह्यातील चारही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. कॉलेज हायस्कूल यांच्या अवतीभवती फिरणाऱ्या रोड रोमियोंवर देखील कारवाई करण्यात येणार आहे. तसेच रस्त्यांवर तलवारीने केक कापणे अशांवरही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे शिरगावकर यांनी सांगितले आहे. बारामती शहर तसेच बारामती डिव्हिजनमध्ये बऱ्याच ठिकाणी रात्रीच्या वेळी वाढदिवस साजरे करणे त्यामध्ये तलवारीचा वापर करणे किंवा गाडी लावणे त्यावर वाढदिवस साजरे करणे फटाके वाजणे ह्या प्रकारच्या गोष्टी आमच्या निदर्शनं झाल्यानंतर बारामती शहर पोलीस स्टेशन अंतर्गत आशय इसमावर व वालचंदनगर पोलीस स्टेशन अंतर्गत असे जे केक कापणारे जे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये जर कोणाच्या निदर्शनात अशी गोष्ट आली आणि त्यांनी जर पोलीस स्टेशनला किंवा आम्हाला कल्पना दिली तर त्याचं नाव गुप्त ठेवण्यात येईल आणि त्या लोकांच्यावर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर आपल्या पालकांनी आपल्या पाल्याला अल्पवयीन मुलांना गाडी चालवायला देणं हे याबाबत सुद्धा आम्ही कारवाईचं कारवाई सुरू केलेली आहे. त्यामध्ये आतापर्यंत 15 मुलांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्यांच्या वडिलांच्या विरोधात माननीय न्यायालयात खटले सादर करण्यात आले असून माननीय न्यायालयाने त्यांना तिथे शिक्षाही देण्यात आलेली आहे त्यांच्या वडिलांना. या कारवाईमध्ये सातत्य ठेवण्याकरता बारामती शहर वाहतूक शाखामधील पुनीत डबळे आणि त्यांचे टीम त्याचबरोबर निर्भया पदक हे सुद्धा कार्यरत असून जास्तीत जास्त लोकांच्या अशी कारवाई करण्यासाठी आम्ही कारवाई करत आहोत. परंतु आम्हाला सर्वांना आव्हान आहे पालकांना की आपल्या मुलांना वाहन चालवायला देण्यापूर्वी त्याच्याकडे लायसन आहे का तो वाहन चालवणं सक्षम आहे का या गोष्टी बघूनच त्याला वाहन द्यावं अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल. तरुणाची हत्या करून स्वतः तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील सांगवीमधून समोर आली आहे.
अदिती बिडवे असं 19 वर्षीय मृत तरुणीचे नाव असून निजामुद्दीन शाह असं 21 वर्षीय तरुणाचं नाव आहे. प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे. तरुण आणि तरुणी मूळचे लातूरचे होते, तिथेच त्यांचे प्रेमसंबंध जुळल्याची शक्यता आहे. त्यानंतर तरुणी पुढील शिक्षणासाठी सांगवी इथल्या चुलत्याकडे राहायला आली होती, तर नाजीमुद्दीन नोकरीसाठी जात असल्याचं सांगून काल पुण्यात आला होता. तिचे चुलते कामावर, सख्खा भाऊ परीक्षेला आणि चुलत भाऊ गाडी दुरुस्तीसाठी घराबाहेर पडला होता. त्यावेळी नाजीमुद्दीन तिच्या घरी आला, त्याने वायरच्या सहाय्याने तिचा गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर तिथेच पंख्याला गळफास घेऊन त्यानेही आत्महत्या केली. हा प्रकार प्रेम प्रकरणातून घडल्याचा प्राथमिक अंदाज सांगवी पोलिसांनी वर्तवला आहे. गेल्या अनेक वर्षापासून भारत सरकारकडून पाकिस्तानकडे कर्तारपूर कॉरिडॉर खुला करण्याची मागणी करण्यात येत होती, त्यावर पाकिस्तानने आता सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. याचा अर्थ भविष्यात भारत पाकिस्तान चर्चा पुन्हा सुरू होईल असा होत नाही, असे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले. स्वराज म्हणाल्या, पंजाब मधील कर्तारपूर कॉरिडॉर सुरू करण्याबाबत भारताच्या अनेक वर्षांच्या मागणीला पाकिस्तानने आता प्रतिसाद दिला आहे. मात्र असे असले तरी दुसरीकडे सीमेवर अद्यापही पाक पुरस्कृत दहशतवादी कारवाया सुरू आहेत, त्यामुळे दहशतवाद आणि चर्चा दोन्ही एकाच वेळी होऊ शकत नाही, त्यामुळेच पाकिस्तान सोबत द्विपक्षीय चर्चा सुरू होण्याची चिन्ह नाहीत. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला प्रसार माध्यमांशी गळचेपी केल्यास भारत नाची राष्ट्र बनेल असे महत्वपूर्ण निरीक्षण मद्रास उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. यासोबत न्यायालयाने तत्कालीन मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या वतीने 2012 एका मासिका विरुद्ध दाखल केलेली मानहानी संदर्भात फौजदारी तक्रार रद्दबातल ठरविली. याशिवाय न्यायमूर्ती PN प्रकाश यांनी अनेक महत्वाची निरीक्षणही नोंदविली आहे. इंडिया टुडेच्या तामिळ मासिका विरोधात मानहानीची याचिका दाखल करण्यात आली होती. कनिष्ठ न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका म्हणजेच कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग होय, असे न्यायाधीश PN प्रकाश यांनी म्हटले. वृत्त प्रकाशित केल्याने प्रसार माध्यमांवर दबाव टाकल्यास भारतातील लोकशाही धोक्यात येईल. भारतीय लोकशाही चैतन्यशील असून प्रसार माध्यम लोकशाहीचा निर्विवादित चौथा स्तंभ आहे. अशा प्रकारे चौथ्या स्तंभाची मुस्काट दाबी केल्यास भारत जुलूमशाहीचा देश होईल. स्वातंत्र्य सैनिक आणि घटनाकारांच्या मेहनतीवर पाणी फिरेल. काही वेळा प्रसार माध्यमांकडून उल्लंघन होऊ शकते, तथापि लोकशाहीच्या हिताचा विचार करून त्याकडे दुर्लक्ष करणे जरुरी आहे. इंडिया टुडेच्या तामिळ मासिकाने 8 ऑगस्ट 2012 रोजी एक वृत्तांत प्रकाशित केला होता. VK शशिकला यांच्या आग्रहाखातर तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांनी KA सोनगोत्तेयान यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली असा दावा या लेखात करण्यात आला होता. या वृत्तलेखाने जयललिता यांची प्रतिष्ठा डागळली असा दावा करून तत्कालीन सरकारी वकिलांनी जयललिता यांच्या वतीने मानहानी संबंधी फौजदारी तक्रार दाखल केली होती. त्याविरुद्ध मासिकाने हायकोर्टात अपील केले होते. जाता जाता एक नजर टाकूया हेडलाईन्स वर. काबूलमध्ये ब्रिटनच्या सुरक्षा गटावर हल्ला, 10 जण ठार. इस्रोने घेतली यशस्वी भरारी, एकाच वेळी 31 उपग्रह केले प्रक्षेपित. मध्य प्रदेशमध्ये 74.61% मतदानाची नोंद, मिझोरममध्येही झाले विक्रमी मतदान. पेट्रोल डिझेल झाले पुन्हा स्वस्त, इंधनने गाठला गेल्या 8 महिन्यातील निच्चांकी दर. आणि वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना मिळणार 15 लाख रुपये, सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केले स्पष्ट. वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स व घडामोडी बघण्यासाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचे नमस्कार.